तोट्यातील बेस्ट बस वाचवण्यासाठी मुंबई महापालिकेनं केंद्राला साकडं घातलंय. दिल्ली सरकारला दिल्या जाणाऱ्या सबसिडीप्रमाणे सबसिडी मिळावी अशी मागणी मुंबई महापालिकेनं केली आहे. वीज आणि परिवहनासाठी 500 कोटींची मदत दरवर्षी देण्याची मागणी केंद्राकडे केल्याची माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिलेली आहे. यासंदर्भात मुंबईतील सर्व खासदार अर्थमंत्र्यांना भेटणार असल्याचं शेवाळे यांनी सांगितलं. अर्थमंत्री या प्रस्तावावर सकारात्मक असल्याचं शेवाळे यांनी म्हटलं. दिल्ली शहराला सेंट्रल गव्हर्नमेंटतर्फे 450 कोटी इलेक्ट्रिक सप्लायसाठी सबसिडी दिली जाते. त्याच धर्तीवर जर मुंबई महानगरपालिकेला 450 कोटी किंवा 500 कोटीची सबसिडी सेंट्रल गव्हर्नमेंटतर्फे दिली तर ह्यातून मार्ग निघेल आणि मला अर्थमंत्र्यांनी त्या संदर्भात पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे. आता मुंबईतले सर्वच खासदार या मागणीसाठी आग्रह करणार आहेत. सेशन 24 तारखेपासून चालू होणार आहेत तर पुढच्या बजेट सेशनमध्ये मुंबईसाठी विशेष करून BSTसाठी एखादा आर्थिक पॅकेज मिळून आणण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील असणार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.